अंबरनाथ मध्ये एका कंपनी सिक्युरिटी गार्ड ने चोरी केली आणि त्यानंतर स्वतः चिट्ठी लिहून या चोरीची कबुली दिल्याचा प्रकार समोर आलाय। वरिष्ठांकडून होत असलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ही चोरी केल्याची कबुली या सिक्युरिटी गार्ड ने दिली आहे। अंबरनाथच्या आनंदनगर MIDC युनिफॅब इंजिनिअरिंग कंपनी आहे। या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या अर्जुन बोराह यानं कंपनीच्या गोदामात ठेवलेल्या स्टीलच्या शीटचा बंडल साथीदारांच्या मदतीनं चोरला आणि तो भंगारात विकून गावी निघून गेला। त्यानंतर एक दिवस चार अनोळखी इसमांनी कंपनीत येऊन इथे शीट्स विकल्या जातात का याबाबतची चौकशी करून अर्जुन नावाच्या मॅनेजरनं आम्हाला ही माहिती दिल्याचं सांगितलं। त्यामुळे कंपनीनं अर्जुन ज्या सिक्युरिटी एजन्सीत काम करतो त्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली। तसंच अर्जुनचा ड्रॉवर उघडून पाहिला यावेळी त्यात एक चिठ्ठी आढळून आली ज्यात चोरीचा मास्टरमाइंड कोण आहे, चोरीचा माल कुणाला विकला, त्यांची नावं आणि नंबर होते। तसंच आपल्याला आपल्या सिक्युरिटी एजन्सीच्या वरिष्ठांनी वाईट काळात साथ दिली नाही, उलट जास्त काम करवून घेत कमी पैसे देऊन अन्याय केला, त्यामुळेच हा बदला घेत असल्याचं या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं होतं। त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख आणि उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी तपासाची चक्र फिरवत 6 जणांना अटक केली असून अद्याप मुख्य सूत्रधार फरार आहे। तसंच त्यांच्याकडून चोरलेला तब्बल 82,50,000 रुपयांचा स्टील शीटचा बंडल सुद्धा जप्त करण्यात आलाय। त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आनंदनगर MIDC मध्ये युनिफॅब प्रायव्हेट इंजिनिअरिंग कंपनी आहे जॉब बनवण्याची। त्या कंपनीमध्ये ऑगस्ट 2022 ते मे 2022 दरम्यान चोरी झालेली आहे। सदरचे चोरी हे त्या ठिकाणी जे काम करणारे सिक्युरिटी गार्ड होते अर्जुन बोरा आणि त्याचा एक साथीदार वकील ह्या दोघांनी अपहार केलेला आहे। ज्या कंपनीमध्ये मटेरियल होतं 82,500 रुपयाचं एक कॉईल होती, स्टीलची कॉईल होती, ते त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने तिथे विल्हेवाट लावली म्हणून कंपनीच्या तक्रारीवरून मॅनेजरच्या सदरचा गुन्हा दाखल झाला। 408-34 प्रमाणे अपहार केल्याप्रमाणे सदर तपासामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ज्या गुन्ह्यात आरोपीने अपहार केलेला होता 82,500 रुपयाची स्टीलची कॉईल होती ती हस्तगत करण्यात आलेली आहे। तपास सध्या सुरू आहे। सदरची कारवाई आमच्या पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी आहेत ते सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख मॅडम आणि स्टाफने केलेली आहे।